नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचे पैसे लवकरच खात्यात येणार आहे ते मित्रांनो तारीख पण बघा एक डिसेंबर मिळेल दोन हजाराचा हप्ता यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला आजच तपासाचा तुम्हाला मी कसे तपासायचं सांगणार आहे तर बघा मित्रांनो पी एम किसान एक डिसेंबरचा हप्ता हे खात्यात व तुमचे नाव यादीत आहे का साथी ते तपासण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला एक श शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगतो पीएम किसान योजनेचा एक डिसेंबरला हप्ता येणार आहे तर मित्रांनो तुमचे ते यादीत नाव आहे का आजच तपासा तर कसे यादीत नाव तपासे तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल सांगतो पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता एक डिसेंबर पासून मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता व एक डिसेंबर शेतकऱ्यांच्या फार्मर खात्यात जमा होणार आहे तुम्ही देखील शेतकरी आहात आणि या हप्त्याची वाट पाहत असाल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागणार आहेत दोन हजाराचा हप्ता आहे मित्रांनो पंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये देते आतापर्यंत शेतकऱ्यांना सहा हप्ते दिले गेले आहेत पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर दोन हजार अठरामध्ये दिला गेला होता त्याचवेळी तीन पॉईंट पंधरा कोटी नव नव्याण्णव हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना निधी देण्यात आला होता व सातवा हप्ता एक डिसेंबरला दिला जाईल गेल्या तेवीस महिन्यामध्ये केंद्र सरकारने अकरा पॉईंट सतरा कोटी शेतकऱ्यांना थेट पंचवीस कोटी रुपयाहून अधिक मदत दिली आहे तर मित्रांनो तुमचे नाव यादीत नसेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील कित्येक वेळा रजिस्ट्रेशन करून ही सरकारी मदत येत नाही त्यामुळे तुमचे नाव या यादीत आहे का आजच तपासून पहा जर यादीत नाव नसेल तर हप्ता मिळणार नाही हे लक्षात असू द्या मागच्या हप्त्यातील पैसे मिळाले नसलेल्यांना चुका सुधारण्याची संधी आहे यासाठी पंतप्रधान सरकारी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल शेतकरी घर बसल्या अर्ज करून पेपर्स ऑनलाईन अपलोड करू शकतात ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे मित्रांनो बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची वेबसाईट पी एम किसान गव्हर्मेंटवर जा आणि वेबसाईटच्या उजव्या खालच्या बाजूवर फार्मर्स कॉर्नर असे दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक करा आणि इथे पर्याय तुम्हाला दिसतील व इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता व आधारवरील नावाची स्पेलिंग अकाउंट नंबरवरील चुका सुधारायच्या असल्यास हेल्प डेस्कवर क्लिक करा इथल्या अर्जावर क्लिक करा व तुम्ही सु चुका सुधारू शकता कोणाला आणखी मद मदत हवी असल्यास हेल्पलाईन नंबर बघा शून्य एक एक दोन चार तीन शून्य शून्य सहा शून्य सहा वर फोन करू शकता आपल्याला तिथं वेबसाईट दाख टाकायची बघा ऑलरेडी मी कॉपी करून घेतलेली बघा पी एम किसान गवर्नमेंट इन ही वेबसाईट आपल्याला गुगल खात्यावर गुगलवर आपल्याला सर्च कराई गुगलवर टाकता सर्च करा बघा पी एम किसान सन्मान निधीचा वेबसाईट खुललेली आहे यामध्ये आपण संपूर्ण गाईडलाईन्स बघूया सर्वात अगोदर आपल्याला लिस्ट चेक करायची खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी अबाऊट गाईडलाईन्स पी एम किसान लेटर कॉन्टॅक्स लॉग इन सी एस सी लॉग इन तर आपल्याला आपल्या दोन हजाराचा हप्ता मिळाला का आपले नाव यादीत आले आहे का ते कसे चेक करायचे यादी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो मित्रांनो बघा आपल्याला इथं बेनिफिकरी लिस्ट नाव दिसतंय बघा त्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधीची लिस्ट खुललेली आहे आपल्याला आप इथं एकदम सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत तुम्हाला सांगतो मित्रांनो इथे आपल्याला सर्वात अगोदर स्टेट विचारला आहे तुमचा जो काही टेस्ट स्टेट असेल राज्य असेल तर इथे सिलेक्ट करायचे आपले राज्य आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र डिस्ट्रिक घेऊया पुणे आता आपल्याला सब डिस्ट्रिक्ट तालुका आपल्याला सिलेक्ट करणं हे शिरूर करूया शिरूर आता गावाचं नाव टाकायचं मित्रांनो बघा मित्रांनो एवढं टाकून लगेच ही लिस्ट ओपन झालेली आहे आपल्याला लगेच दिसते खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही ही घर बसल्या बसल्या आपल्या दोन हजाराचा हप्ता आपल्याला येणार आहे का नाही आपल्याला जे लिस्टमध्ये नाव आहे का नाही ते आपण घर बसल्या बसल्या बस चेक करू शकता खूप सोपी पद्धत आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब नक्की करा नवीन असाल तर चॅनलवर जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन भविष्यात तुम्हाला अपडेट मिळत राहतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र